नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे मतदारांची दिशाभूल करून पाठिंबा दर्शविला, मतदारांनी पाठिंबावर समर्थन दिले नसल्याची दिली कबुली। दिग्रस शहरातील अंबिका नगर भागातील नागरिकांची दिशाभूल करून पाठिंबा असल्याचे प्रसार माध्यमांना सांगून मतदारांची दिशाभूल केल्याचा प्रकार घडला। शहरातील इंग्रजी शाळेच्या शिक्षकांनी एक ग्रुप तयार करून महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांना समर्थन देण्याकरिता मतदारांशी संपर्क करणे सुरू केले। काल 44 मतदारांनी पाठिंबा दिल्याचे पत्रक सुद्धा प्रसिद्धी माध्यमांना दिले, परंतु मतदारांचे नाव जाहीर होताच मतदारांनी आमची दिशाभूल करून पाठिंबा दर्शविल्याचे म्हटले। मी भाग्यश्री प्रकाश भनक, राहणार अंबिका नगर, दिग्रस। कालची जी न्यूज आलेली आहे 14-15 घंटे आधी, ती न्यूज अक्षरशः खोटी आहे। त्याच्यातनी आमचे नाव कोणी दिले आहे, कोणी नाही दिले आहे, आमचा सिग्नेचर कुठून आले आहे, त्यांनी लेखी कशी दिली आहे, हे आम्हाला काहीही माहिती नाही आहे। या लोकांनी कुठून नावं काढले, कुठून सिग्नेचर दिला, आम्हाला कोणताही अतापता नाही आहे। काल जेव्हा न्यूज बघली तेव्हा आम्ही स्वतः शॉक मध्ये आहे की आमचे नाव असे कसे काय आले। एक शिकलेली मुलगी एखादं मतदान विकत म्हणजे पैसे घेऊन कसं काय मतदान करू शकते, ही गोष्टच म्हणजे पचतच नाही कुठे। आम्ही एवढं शिकलेलो आहोत, सवरलेलो आहोत, आम्हाला समजते ना कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे। आणि हा आमचा हक्क आहे, आम्ही वयातनी आहोत, आम्हाला माहिती आहे नेमकं कोणाला करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे। आणि हे लोक येऊन असं करतात की आमचे नाव घेतात आणि वरून प्लस मध्ये म्हणतात की आम्ही तुमचे नाव दिलेले आहे, सिग्नेचर दिलेले आहे, हे स्टॅम्प पेपर लिहून दिलेले आहे, हे सगळ्या बातम्या खोट्या आहे, असं काहीही नाही। घरी कोणीच नसते तर आमचे नाव दिले कोणी, आमचा राजकारणाशी संबंधच नाही आहे काही। मतदान करू आम्ही, मतदान कोणाला करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं आम्ही ठरवू। आम्हाला कोणीतरी येऊन हा ठीक आहे तुम्ही तुमचा प्रचार करत आहे करा, आम्हाला द्या आम्हाला द्या, ते तुम्ही तुमच्या काम करत आहे तसं सेम आम्ही आमचे काम करत आहे, तुमचं ऐकत आहे, तुम्हाला हो म्हणत आहे नाही म्हणत आहे, पण मतदान कोणाला करायचं हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तिथंच ठरवणार कोणाला द्यायचं। यांनीही नाही नाही बिलकुल भी संपर्क साधला नाही, घरी कोणीच नसते, रात्रीला आम्ही सगळेजण घरी असतो, आमचा कोणाशी संपर्क नाही आहे ना, आम्हाला कोणी विचारलं ना आमची परमिशन घेतली। मी गौतम प्रल्हाद भगत, शिक्षक, आणि हे जे का न्यूज आजच मला समजली आणि याच्यावर बघितलं तर नाव आहे हे काही असं विचारलं नाही। वा मतदान तर करणार, मतदान हा आपला अधिकार आहे आणि मी लोकांना सुद्धा जागृती करतो की मतदान करायलाच पाहिजे, पण कोणाला करायचं हे करायचं हे ज्याचे त्यानं ठरव। कोणी आता उमेदवार, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं कोशिश करत असते, कामाचा लखाजोखा सांगत असते आणि मतदान करा म्हणून सांगत असते आणि आपणही त्याचं म्हणजे ऐकतो, हो वा सर्व मतदान करतो आणि मतदान करणं हा आपलं कर्तव्य आहे, संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि मतदान करणारच। परंतु ही जी काल न्यूज दिली ही न्यूज मला अजिबात विचारलं नाही, कोणते नितीन सर आहेत माहित नाही, फक्त तुकाराम भाऊ आहेत ते आता घरासमोरच आहेत, तर ते मतदाराचे नाही मला विचारलं नाही 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 पाठिंबा विचार हा लिस्ट द्या म्हणून म्हणले वाटते, बाईला म्हणले वाटते लिस्ट मध्ये नाही नाही मी नव्हतोच ना, मला माहितच नाही ना, मला माहितच नाही ना, नाही ना तसं हे आता पाहून मी तातेरेचकित झालो ना किंवा असे नावं कसे काय येतात तिकडे। आपण तर अफजल खान, ऋषिकेश हिरासह, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।